नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ट्रॅव्हल कर प्रणव. आणि आज मी तुम्हाला एक कॅम्पिंग इसेन्शियल दाखवणार आहे, ज्याला पोर्टेबल बर्नर म्हणतात, ज्याच्यावर तुम्ही चहा करू शकता, मॅगी करू शकता. जर तुमच्याकडे बर्नरचा जो गॅस आहे तो इनफ असेल तर तुम्ही राईस आयटमही करू शकता. सो बघून घेऊ एकदा कसे असतं ते, आणि जर तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही नक्की घेऊ शकता, कारण का आता कॅम्पिंग दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. सो लेट्स हॅव अ लुक. हा मेन बर्नर असतो, हा मेन बर्नर असतो आणि ह्याच्यात गॅस असतो. अशी फिटिंग येते. आता बघा, हा गॅस सुरू झालेला आहे. चहा बनवायचा प्लॅन आहे सध्या आमचा. सो दूध तर नाही आहे, पण ब्लॅक टी बनवून पिऊया आम्ही. मस्त चहा पावडर घेऊन आलो आहे, साखर घेऊन आलो आहे, बिस्किट्स घेऊन आलो आहे. दूध असतं तर अजून मजा आली असती, पण ठीक आहे. कमी झालं, कमी आहे, कमी आहे साखर. नाही बरोबर. हा जो गॅस असतो ना, तो हंस पॅरामाउंट या कंपनीचा, आणि बर्नर तर हा MSR कंपनीचा आहे. हा खूपच छोटा बर्नर आहे. बाय द वे, हा सिलेंडर असतो ब्युटेन गॅसचा सिलेंडर असतो. हा ॲक्च्युली थोडासा महागातला सिलेंडर आहे. किती रुपयाला आहे रे? 600ला. 600ला आहे. ह्याचा ॲक्च्युली एक छोटा व्हर्जन पण मिळतो. ह्याच्यात एक वेगळा माउंटिंगवालाही एक बर्नर येतो. त्या बर्नरचा जो सिलेंडर आहे तो साधारण 200 रुपयाला येतो. पहिला कमी नाही करायला लागणार ना. आज तुम्ही बघू शकता चहा ऑलमोस्ट बनत आलेला आहे. ते थोडे वेगळ्या टाईपचे पण बर्नर्स असतात. ह्याला याच्या मित्रांनी गिफ्ट केलेला, म्हणून त्याच्याकडे तो बर्नर आहे. आणि जर त्याने एक कन्व्हर्टर घेतला तर 200 रुपयाचा सिलेंडरही चालतो, आणि तो साईडून लावायचा असतो. सो तो मोस्ट प्रॉब्ली लवकरच घेणार आहे ते. हा थोडा महाग पडतो, 600. या सिलेंडरचा ॲडव्हान्टेज हाच आहे की हा जर तुम्ही हिमाचलला गेलात तर हा लो डिग्रीमध्ये पण चालतो. म्हणजे जर बिलो 5 डिग्रीज आहे, बिलो 0 डिग्रीज आहे, तरी हा बर्नर चालू होणार. पण तोच तो 200वाला सिलेंडर आहे, तो चालू नाही होणार. बट इट्स फाईन, जर इथेच तुम्हाला लोकली वापरायचा असेल महाराष्ट्रात, तर तुम्ही तो वाला सिलेंडर घेऊ शकता. या सिलेंडरची गरज नाही. तर आता आम्ही मस्त चहा बिस्किट खातो, आणि थोडं अजून डिटेल्स काही मला देता आले या बर्नरबद्दल तर तेही देतो. बघा, अशा प्रकारे इझिली तुम्ही काढू शकता आणि लावून टाकून हा मस्त फोल्ड पण होतो. आणि हा बघा, हा येतो. हा फक्त ब्युटेन नाही आहे, याच्यात प्रोपेन आणि आयसोब्युटेन पण आहे. परसेंटेजेस दिले. आणि हे तुम्हाला ॲमेझॉनवर इझिली मिळतात. याचं नेट वेट आहे अराउंड 230 ग्राम्स. सो त्या हिशोबाने घ्या. जर तुम्ही पाण्याच्या बीकरमध्ये हा सिलेंडर टाकला तर बघा, या डायग्रामनुसार तुम्हाला जसा फ्लोट होईल त्या हिशोबाने तुम्हाला लेवल कळून जाईल. डिप झाला बऱ्यापैकी तर फुल आहे. हाफ डिप असेल, हाफ वरती असेल तर एम्प्टी आहे. जर मध्य लेवलला असेल तर तो हाफ फिल्ड आहे, आणि पूर्णपणे जर समजा तो फ्लोट होत असेल तर एम्प्टी आहे. हा साधारण 3 तास चालतो. सो 3 तासात बघा तुम्ही किती वेळा चहा बनवू शकता, मॅगी बनवू शकता. आय थिंक राईस पण डेफिनेटली 2-3 वेळा तर बनवूनच जाईल याच्यात. सो एक चांगला आयटम आहे. आणि दिवसेंदिवस आता कोविडमुळे लोक हॉटेल्सपेक्षा कॅम्पिंग प्रिफर करतील. सो त्यामुळे हे आयटम एक चांगला आयटम आहे. बर्नर त्याला गिफ्ट झाला आहे, तो अमेरिकाचा आहे. पण मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो, तो तुम्ही ॲमेझॉनमधून मागवू शकता. सो असं बर्नर प्लस सिलेंडर घेऊन तुम्ही मस्त एका कॅम्पिंग स्पॉटला जाऊ शकता, आणि कॅम्पिंग करून आपापलं स्वतःचं जेवण बनवू शकता, ज्याच्यात मग तुम्हाला श्युरिटी असेल की काही इन्फेक्शन नाही होणार. सो एक चांगला प्रॉडक्ट आहे कॅम्पिंगसाठी. इट्स अ व्हेरी गुड प्रॉडक्ट. सो आय होप तुम्हाला हा बर्नरचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होता. असेच ट्रॅव्हल रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपापली काळजी घ्या, अँड चीयर्स.